नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे तुमचा पटेल भाऊ। कृषी नेटवर्कचा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे। मित्रो, आज आपण ग्वार या पिकाविषयी जाणून घेणार आहोत। गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवड्या शेंगाचा भाजीसाठी उपयोग केला जातो, तर सुकलेल्या ज्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो। ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय आहे। गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जनावरांचा चारासाठी याचा उपयोग केला जातो। आणि जनावरांचा गवारीचा पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळून देणारे हे पीक आहे। गवारचा पिकामध्ये अ, ब, क हे जीवनसत्व बऱ्याच प्रमाणात असतात। मित्रो, गवार या पिकाविषयी आज आपण पूर्णतः माहिती घेणार आहोत सदन शेतकरी, आणि या सदन शेतकऱ्याकडून आपण गवार पिकाची माहिती घेणार आहोत। मित्रो, चला तर मग माहिती घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार भाऊ साहेब। आपल्या शेतकरी मित्रांना आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं। नमस्कार सर, युवराज दंगल धनगर, शिरपूर तालुक्यात, शिरपूर जिल्हा, धुळे, राज्य महाराष्ट्र। दादा, आपण किती एकरमध्ये गवारचं उत्पादन घेतलेलं आहे बरं, त्याबद्दल सांगा। एक एकरमध्ये मी गवार घेतो, 50,000 रुपयाचं उत्पन्न येतं। दादा, हे तुमचं गवारचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत येतं बरं, त्याबद्दल आम्हाला सांगा। धुळे जिल्ह्याच्या अंतर्गत येतं। धुळे जिल्हा, धुळे, नंदुरबार यांच्या अंतर्गत येतं। दादा, आपण जे गवारचं बीज आणलेलं आहे, बीज आणलं आहे का, रोप आणलेलं आहे, आणि ते कुठून आणलेलं आहे त्याबद्दल सांगा। बी आणलं आहे आम्ही दोंड्याच्याहून, निलम 51 या जातीची निवड केली। जाती एकदम भारी जात आहे। दादा, आपण गवारची कोणती जात निवडली त्याबद्दल सांगा। निलम 51 ही जात निवडली। का निवडली? दादा, आपण ही जी व्हरायटी निवडलेली आहे, तीच व्हरायटी आपण का निवडली बरं, त्याबद्दल मार्गदर्शन करा। या व्हरायटी भरपूर आहेत, पण ही जात याच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे भाऊ साहेब, निलम 51 त्यासाठी आम्ही व्हरायटी निवडली आहे। याची शेंग कशी असते? शेंग एक लांब येते थोडी, आणि चविष्ट खायला। दादा, अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी। ज्यावेळेस आपण बीजची निवड करतो किंवा रोपाची निवड करतो, तर सर्वात आधी आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्याबद्दल सांगा। सहसा करून तारखेवर तारीखवरती आणावं लागतं भाऊ साहेब। काही काही जुनं बियाणं असतं, काही काही 1921 असतं, काही काही 2018 असतं, पण काही काही लोक फसवणूक करतात, त्यासाठी आम्ही 21 बियाणं घेतलं आहे साहेब। बरंच वर्षापासून ना मी निलमेकांची व्हरायटी लावतो, पण निर्मल ही व्हरायटी चांगली आहे बा, सांगायचं पडतो। आम्ही पण लावली होती 2-3 वर्षापूर्वी, पण बऱ्याच लोकांनी यावर्षी निलम 51 लावली, त्यासाठी आम्ही ही लावले। आपण गवारसोबत दुसरं पीक घेतात का दादा, म्हणजे गवार अंतर्गत पीक तुम्ही घेऊ शकता का, त्याबद्दल सांगा। त्याच्यानंतर पीक नाही घेत आहेत भाऊ साहेब, ते 2 इंचवर असते, त्यासाठी आम्ही गवारचे अंतरपीक काही घेऊ शकत नाही। अंतर काही 2 इंच अंतर असतं जास्तीत जास्त, सांगायचं भाऊ। दादा, आपण 1 एकरमध्ये किती बीज लावलेलं आहे त्याबद्दल सांगा। 1 एकरमध्ये आम्ही 1.5 किलो बियाणं लावलेलं आहे, 7-7 हजार झालं आहे त्याच्यामध्ये। दादा, रासायनिक आणि जैविक उपचार पद्धतीचे आम्हाला फायदे सांगा बरं, तुम्ही जैविकचा वापर करता, त्याचे फायदे आम्हाला सांगा। आम्ही भाऊसाहेब ते जास्तीत जास्त सहसा DAP खत देतो, त्यांना फवारणी करतो आम्ही जास्तीत जास्त जैविकमध्ये। का करतात ते? फुलकिळं पडायला नको पाहिजे, यासाठी इंच इंच फवारणी करतो, आणि फूल वगैरे चांगलं लागतं बघा शकता, उत्पन्न पण भारी येतं। आपण गवार या पिकाचं क्षेत्र कोणत्या महिन्यात लावलं होतं बरं, त्याबद्दल सांगा। 14 एप्रिल तर 12 जूनपर्यंत लावलं आहे गवार क्षेत्र। याच महिन्यामध्ये का लावा बरं? 14 एप्रिलमध्ये चांगलं असतं बा, पाणी पण लवकर पडून जातो, पण यावर्षी पाणी पाऊस आला नाही म्हणून जरा विहिरीचं पाणी भरावं लागलं भाऊसाहेब। या एप्रिल महिन्यामध्ये आम्ही असं लावतो की बाजारपेठ बी चांगली असत राहते, आणि भाव पण चांगला मिळतो, त्यासाठी आम्ही लावतो भाऊ। दादा, गवारच्या 2 झाडांमध्ये अंतर किती असावं बरं, म्हणजे जास्तीचं अंतर असावं का कमीचं अंतर असावं, ते सांगा बरं।
गवारचं जास्तीत जास्त अंतर भाऊ साहेब 2 किंवा 3 इंच जास्तीत जास्त, जास्त अंतर नको न नाही पाहिजे, कारण जास्त अंतर ठेवल्याने ना ते काय कामाचं नाही, जागा पडून राहते. कमी अंतरमध्ये जाळं जास्त लागतं, उत्पादन चांगलं, उत्पादन चांगलं येतं भाऊ साहेब, दुसरं काही नाही. दादा आपण जे गवारचं पीक आहे या गवारच्या पिकामध्ये कोणते खत टाकतात जास्त प्रमाणामध्ये ते सांगा. सर DAP पोटॅस असं हे खत आम्ही टाकतो, युरिया पण टाकतो सहसा, त्याची वाढ व्हायला पाहिजे. आपण जैविक खत नाही वापरत, जैविक खत पण वापरतो ना आम्ही. जैविक खतामध्ये काय टाकतात? जैविक खतामध्ये इंजिनचे औषध येतं ना ते आम्ही कालवण करून टाकतो. शेणखत वगैरे नाही टाकत मोसम. 1 एकरमध्ये दादा आपण किती खत टाकतात, म्हणजे किती बॅग्स टाकतात, मग पोट्याचे किती बॅग टाकतात किंवा DAP किती बॅग टाकतात, त्याबद्दल मार्गदर्शन करा बोला. 1 एकरमध्ये आम्ही 1.5 बॅग टाकतो, 1.5 बॅग युरिया आपला, 1.5 बॅग पोट्यास, 1.5 बॅग DAP आणि 1/2 बॅग युरिया असं मिक्सिंग करून टाकतो आम्ही. दादा आपण गवाऱ्या पिकाला सिंचाई किती वेळेस करतात बरं, त्याबद्दल सांगा. आणि आम्ही जवळजवळ 8 ते 10 दिवसानंतर पाणी भरतो, चालू असतं आमचं. 8-10 दिवस लगोपाठ भरावं लागतं त्याला, तेव्हाच ती गवार येते. दादा गवारच्या पिकामध्ये कोणतं कीट आणि रोग येतात बरं, त्याबद्दल सांगा. हॅलो भाऊसाहेब, सफेद माशी, लाल किरकुळ आणि पांढरी माशी पण राहते. बोकड्या आजार असा त्याला नाव आहे, हे असं रोग आहे त्याच्यावर येतात. पानं त्याच्यामुळे असं याच्यासारखं वाटतं, वाटेसारखं. ते बुरशी येते ना त्याच्यामुळे झाड नाहीच होतं. दादा मला एक मार्गदर्शन करा की जे कीट आणि रोग पडतात ना त्याचं नियंत्रण तुम्ही कसे करतात बरं, त्याबद्दल सांग. कीट आणि ज्यावेळी पडतं ना त्यावेळेस आम्ही ते विंचविंची फवारणी करतो, परत काही वेळेस झाड बसायला लागले की ते आपला बुरशीनाशक याचे हे पण पाण्याने टाकावं लागतं, झाडांना पाळावं लागतं, तेव्हा फुलपाकडी तयार होते. त्यामुळे सर्व कीड नियंत्रणात येतात या फवारणीमुळे. एकरीच्या 5 पंप लागतात त्या. आणि दवा किती घेतात? हां, दवा किती घेतात? दवा आम्ही ते 15 ml 20 ml असं काहीतरी वापर. दादा जे आता या 2 झाडांमध्ये अंतर खूप कमी असतं, जर याच्यामध्ये तण वगैरे झालं म्हणजेच खरपतवार झाली तर त्याचं नियंत्रण आपण कसं करता, निंदणी कशी करतात, त्याबद्दल सांग. निंदणी करावं लागते भाऊसाहेब. तण झाल्यानंतर आम्ही आणि 2 वेळेस निंदतो आणि तिसऱ्या त्याला आवताना कोडपून त्याला सरी पाडून ओढून घेतो. आम्ही तणनाशक वापरत नाही भाऊसाहेब. तणनाशक वापरल्याने उत्पादन कमी येतं आणि झाडांचं पण थोडं नुकसान होतं, त्याच्यामुळे आम्ही तणनाशक कधी मारत नाही. शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी पण मारू नये. आता 3 महिन्याचं हे पीक असतं, 3 महिन्यापर्यंत आपल्याला उत्पादन देतं शेतामध्ये, तर याची जी काढणी म्हणजे हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो आपण फळाची म्हणजे शेंगांची, ती कशी पद्धतीने केली जाते आणि किती दिवसामध्ये केली जाते, त्याबद्दल सांगा. आम्ही 8-8 दिवसांनी काढणी करतो, माणसं लावून काढणी करतो आम्ही, मजूर लावून. हार्वेस्टर लावायची काय गरज नाही. जवळजवळ आम्ही 1 एकरमध्ये 2 क्विंटल माल घेतो. बाजारभाव सध्या पाणी नसल्यामुळे जून महिन्यामध्ये त्यासाठी आम्ही आता 18-17 रुपये गवार जाते. सुरुवातीला 40 रुपये विकले 2 वेळेस. माणसांचा रोज 100 रुपये रोज आहे. निवडलं बरं, त्याबद्दल सांगा, कारण आपण आजूबाजूला जे क्षेत्र दिसतंय त्या क्षेत्रामध्ये विविध पिकं दिसत आहेत, पण तुमच्या क्षेत्रामध्ये मला गवार दिसले म्हणून विचारा असं वाटलं की आपण हेच पीक का निवडलं, त्याबद्दल मार्गदर्शन करा. भाऊसाहेब शेतकऱ्यांजवळ पैसा राहत नाही, ऐन वेळेस शेतकरी अडचणीमध्ये येतो.
ते यावेळी असे ना मग गवार जर लावली तर माणूस काय किती दोन पैसे माझा शेतकऱ्याकडे राहतो बुवा. यासाठी आम्ही गवार हे पीक निवडलं आहे. पैसे वर्षभर चालू राहतात. पैसे पैशाचं काय वांधा नाही. मोलमजुरी सुटून जाते. दादा, गवार या पिकाला एकरामध्ये किती खर्च करावा लागतो, म्हणजे आपल्याला किती खर्च येतो त्याबद्दल सांगा. भाऊसाहेब, गवारचा खर्च जर बघायला गेलं तर ते जवळजवळ आम्हाला 5 ते 7 हजार रुपये लागून जाते. कारण गवारचे ते 250 रुपयाचं 1/2 किलोचं पाकिट मिळतं. त्याप्रमाणे आम्ही 1.5-2 किलो गवार लावली म्हणजे ते 1000 रुपये तेच झाले. परत त्यानंतर निंदणी वगैरे दोन वेळेस निंदणी करावं लागते. एवढं 7 ते 8 हजार रुपये खर्च लागते. दादा, जसं आपल्याला शेतासाठी खर्च लागतो 7 ते 8 हजार रुपये एकरी, तर एकरामध्ये तुम्हाला शुद्ध नफा किती होतो बरं, सर्व खर्च वगैरे काढून तो सांगा. बघा भाऊसाहेब, खर्च काढून ना एकरमध्ये आम्हाला जवळजवळ कमी पडून गेलं तर 35-35 हजार रुपये राहतो बाबा खर्च काढून. तीन ते साडेतीन महिन्यामध्ये एवढा आम्हाला फायदा होतो. दादा, आपण गवार या पिकाची विक्री कुठे करता बरं त्याबद्दल सांगा, म्हणजे तुम्हाला बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे त्याविषयी सांगा. भाऊसाहेब, बाजारपेठ 3 ठिकाणी आहे, पण जिथं जास्तीत जास्त भाव मिळतो आम्हाला तिथं आम्ही ती गवार घेऊन जातो. शिरपूरला आम्ही विकत नाही, आम्ही नंदुरबारला घेऊन जातो तिथं गवार. इथून गाडी करून नंदुरबारला आम्ही ती गवार विकतो. तीन बाजारपेठ शिरपूर, नंदुरबार आणि शहादा, हे बाजारपेठ आहेत तीन. दादा, जे शेतकरी आपल्या भारतामधले शेतकरी त्यांना गवार या पिकाचं जे क्षेत्र लावायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सुझाव देऊ शकता बरं, त्यांनी लावावं की नको लावावं त्याबद्दल सांगा. गवार हे पीक सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की गवार हे पीक लावायलाच पाहिजे. कारण सर्व घराचा खर्च निघून जातो आणि 5-7-8 दिवसांनी आपल्याला 2-3 हजार रुपये मिळतात. हे 8 वेळात कोणी देऊ शकत नाही. उलट चांगलं आहे गवार हे पीक, उत्पन्न चांगलं आहे बुवा. माझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी लाल पाय. दादा, आपण आपल्या या कृषी नेटवर्क यूट्यूब चॅनलला जी माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप मनापासून आभारी आहोत आणि तुमचं धन्यवादही करतो. आपल्याला कृषी नेटवर्कबद्दल जी माहिती आहे ती आपण शेतकऱ्यांना सांगावी अशी आपल्याला मी विनंती करतो. आपण निश्चितपणे सांगावी. कृषी नेटवर्कमध्ये ही माहिती दिली मी सर्व शेतकऱ्यांना यूट्यूब चॅनलमध्ये उपलब्ध करावे ही माझी विनंती आहे. कृषी उत्पन्न नेटमध्ये सर्व बाजारभाव, सर्व मंडी वगैरे सर्व माहिती पडते. म्हणून आपण हे कृषी नेटवर्कमध्ये डाऊनलोड करतो. ही नम्र विनंती. धन्यवाद भाऊ. हमारे चैनल से जुड़े रहने के लिए बहुत बहुत धन्यवाद. वीडियो अगर पसंद आई है तो उसे लाइक करें, शेयर करें, और हाँ, अगर आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर लें और बेल आइकन को दबाना ना भूलें ताकि आपको आने वाली वीडियोस के नोटिफिकेशंस मिलते रहें.